देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। आज महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना भंडारा येथील विश्राम भवन या ठिकाणी भेट देऊन खालील मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले। ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करणे, ओबीसी प्रवर्गाला 52% आरक्षण लागू करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहाची स्थापना लवकरात लवकर करणे, कोविड 19च्या काळात रुग्णांना सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने मिळाव्यात व रुग्णांची डॉक्टरांकडून होणारी लूट थांबावी यासाठी उपाययोजना करणे, नवे शैक्षणिक धोरण रद्द करावे, हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, नवा शेतकरी विरोधक बिल नामंजूर करावा। यावेळी डॉक्टर महेंद्र गणवीर, यशवंत भोयर, पंकज पडोळे, योगेश शिंदे, शुभम रहांगडाले, शशांक रंगारी, प्रतीक गजभिये, पंकज पत्रे, इतर ओबीसी बांधव उपस्थित होते। BS क्राइम इंडिया न्यूज च्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून BS क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।